तुम्हालाच खायची तिच्या प्रत्येक एक गोष्ट करताना भाजून घ्यायचं याच्यावर विश्वास ठेवू नका. एक नंबर बघ चटणीचं काम पण झालंय तुझ्या आधी माझं. माझ्या नवरीने पण होती नाही लावली आहे तसं काही व्हायला. भाई मेंदू कुठे आहे का तुझा? स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे रवा वडे. रवा वडे आतापर्यंत कोणी बनवलेत का? मी बनवलेत म्हणजे कुणीतरी बनवले असतील, पण मी तुमच्याशी शेअर करत आहे आज रवा वडे, जे की माझ्या नवऱ्याला तळलेलं खूप आवडतं. त्याच्यासाठी स्पेशल आज मी रवा वडे बनवतीये. त्याला आवडतात का नाही माहिती नाही, तर त्याला आवडतात का नाही आणि कशी बनवती हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सारं प्रेम द्या आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहू द्या. तर चला मग बनवूया रवा वडे. तोडा 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 तुम्ही आणि ओढा तिला, तुटली पाहिजे. अरे अय काय सुट्टीचा दिवस आहे, मग काय डोळे झाकून चालणार का घरात? काम नाही करायचं. सुट्टी म्हणजे आराम करायचा असतो का नुसता? हो करा, आरामच करा. हा लईच आणणे आहे तुमच्यावर. एक लाईट जोडायला सांगितली तर लय आणणे झालं तुमच्यावर. एक काम नाही म्हणते का? एक काम नाही. बर अजून काय? सुट्टी दिवशी मला काय काय करायला लागते? खोबरं बारीक करायला लावते, कोथिंबीर कापायला लावते, तुम्हालाच खायची ती चटणी. मला आवडत नाही ती चटणी, मी नाही खाणार. एक घास पण नाही खाणार. आवडत नाहीच आवडत. खातानंतर मटामटा खाती. कुठे खाल्ली? नाही खाल्ली मी. जा तिकडे उंदीर. तर गाईज मी घेतलंय एक मिरची बारीक चॉप करून, थोडंसं आलं घेतलंय किसून, चिली फ्लेक्स घेतले ते, हे कढीपत्ता घेतलाय बारीक कापून आणि कोथिंबीर घेतलीय. कढईमध्ये 3 कप पाणी टाकलंय आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या कापलेल्या वस्तू टाकणार आहे. थोडंसं उकळून देणार आणि मग त्याच्यामध्ये रवा टाकणार आहे. तर याच्यामध्ये मी ह्या सगळ्या कापलेल्या वस्तू टाकल्या आहेत आणि आता चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे. आणि इकडे चाललाय आपला टाइमपास. काम चाललंय. काय? मोबाईल मध्ये खोबरं कापतोय. काय पटपट कापा ना, एवढा टाइम लागतो का खोबरं कापायला? अरे म्हणलं काय तर बघत बघत कापा. हा म्हणसन ना. नेमकं काय बघावं तेच मला सुचना. हा चिनी चिनी अय चिनी. बारीक डोळ्याच राहू दे, कापा ना पटपट. ओय हिरो कापतो जा. ते समोर बघून कर. तुम्हालाच बघणार तसेच मग. माझी इच्छा माझे डोळे मी ठरवून काय. येत नाही ना इंग्लिश बोलायला. हा मग बोलू बघ काळे दिसते. काळे दिसते असू दे, मी काळेच आहे. तर गाईज त्याच्यामध्ये मी 2-3 कप पाणी घेतलं होतं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, चिली फ्लेक्स, कसा तोट करतोय, चिली फ्लेक्स टाकले, मीठ टाकलंय आणि त्याला आता थोडी उकळी आली आहे आणि याच्यामध्ये मी आता 1.5 कप रवा घेतलाय तो टाकणार आहे. 1.5 कप रवा म्हणजे त्याचे किती होतील? किती होतील? 10-12. पुरणार आहे मला खायला तेवढं. पुरणार आहे का मला तेवढं खायला? तुम्ही माणसं खासा तुमचं काय? अरे रे काय रे, लय कमी होतील रे. कमी होतील? हा जेवढे येतील तेवढे खावा. चांगले झाले तर परत करे, कळलं? तेवढंच काम आहे ना.
दहा वेळा तेच करत बसायचं. एकदाच नाही करता येत. बघन वाला काय करायचं ते खायला भेटतय ना. दोन तीन मिनिट त्याला शिजवायचंय आणि मग त्याला मळायचंय. काय माहिती बारीक हे पाहिजे माहितीये का चमचा. तुम्हाला माहितीये का मी आता किचन मध्ये व्हिडिओ बनवते ना, तुम्ही मला छान छान भांडी घेतली पाहिजेत. बर कळलं. बर 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 घेईन. तर गाईज हे दोन तीन मिनिटच फक्त शिजवायचं आणि याला मळून घ्यायचं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं. रवा कधी मळताना बघितलाय तर का? मी मळते. मळ माझ्या राज्यात असंच होते. माझ्या राज्यात माझं राज्य संपलं. आता इलेक्शन आले संपलं तुझं राज्य परत उभं राहिलं. मी कळलं का? मी निवडून दिलं तरच येशील ना निवडून. मी मतच देणार नाही. तुम्ही मला मत नाही देणार? नाही देणार. मतच टाकणार नाही तुला. असं असते. दुसरीला निवडून आणि आधे आले बोलते असं वाटत नाही का रे तुला? नाही बोल. नाही बोल. तर गाईज हे झालंय आपलं रवा मळून. हे बघा हे बघा हे बघा हे बघा करून काय ताट ठेवलं खाली आणि नुसतं थोबाड दाखवलं. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्हाला कळलं पाहिजे काय घ्यायचं काय घ्यायचं काय नाही. माझ्या आम्हाला असं सांगण्यात आल्यावर आम्ही काय करणार? फक्त फोकस चेहऱ्यावर करा म्हणायच. चला तर आता मी याचे मस्त वडे बनवणारे. वडे आणि छान छान खाणारे. कसले वडे? रवा वडे. हा का? आळणी झालेला असेल. नाही खारट झालेले. तुझ खा, आपल्याला नाही खायचं. टेस्ट करू बघता का? मला नाही खायचं. तुला खारट लागले म्हणजे ते खा माझ्या टेस्टच्या लायकीच पण नसणार आहे. एवढं खारट बनलेलं असणार नाही रे आधी. कारण की नॉर्मल जेवणामध्ये पण आपण काय करतो, मीठ व्यवस्थित असलं तरी सुद्धा मीठ टाकून खातो. म्हणजे तुझं खारट म्हणजे मग विचार कर मग मला काय लागत. बर तर गाईज आता पीठ मळलंय ना त्याचं मी वडे करायला लागली. आपण मेदू वडे खातो ना तसे वडे करती. मेदू वडा तर मला बनवता येतच नाही. मी बनवतो. मला लय आवडतो. बनवा ना मग. चालत. कधी बनवणार? आता आज सर सुट्टी. नेक्स्ट वीक ऑफला. बर. माझा नवरा नेक्स्ट वीक ऑफला मेदू वडा बनवणार आहे. मी तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेल. बर. लोक म्हणतील लाज वाटते का नवरा बनवणार आहे म्हणतील. खुशाल वर तोंड करून सांगतीये. हा ना. काय होतो बरोबर? काही नाही होत. काय नाही ना. तर बघा मस्त गोल पाडून त्यांना गोल गोल केले. देवाला प्रार्थना कर कि ते तेलात सोडल्यानंतर फुटले नाही पाहिजे. नाही फुटणार. मी आहे ना. रवा मोकळा होत असतो तेलात कधी? नाही ग बाई, म्हणून तर शिजवून घेतला ना त्याला चांगला. काय पण बोलू नका. शुभ शुभ बोला. माझ्या रेसिपी खराब करू नका. चालू केल्यापासून कटकट लावली तुम्ही माझ्या रेसिपीला. बर खायचंय ना तुम्हाला? मला खायचं. तूच खा. काय बनवलंय काय माहिती ते आधी. छान लागतंय. तळल्यावर तर एक नंबर लागल माहितीये का? बर बघू कसं लागतं काय लागतं. काय बनवून ठेवलंय काय माहिती. हे फक्त तेलामध्ये फुटू दे मग सांगतो आणि तेल वाया जाऊ दे मग सांगत असतो मी. परत आले का त्याच डायलॉग वर? हा सेम सेम डायलॉग किती वेळा मारणार? ते सांगायला लागलोय तुला. तेल तेलामध्ये फक्त फुटू दे आणि तेल खराब होऊ दे. एक तर महागा मुलकाचं तेल चांगलं उद घरनं आणायला भेटत होत आणू दिल नाही घरनं. सगळं माझ्या पप्पाच्या घरून घेऊन या. मग खायला कोणाला लागतंय? तुलाच लागतंय ना. तुम्ही
नाही लागत. हा मी थोडस खात असतो. हा 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 बरोबर आहे. मग मी जास्त खाते ना. हा म्हणून तर एवढं जाड जाड व्हायला लागलीस. काय रे जाड 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 करताय तुम्ही मला. मी फक्त व्हिडिओ मध्ये जाड दिसते, समोर मी बारीकच आहे. तुम्ही नक्की मला येऊन भेटा. आपण मूवीच्या प्रमोशनला गेला तेव्हा सगळे नाही का शॉक झाले होते, अरे तू बारीक आहे की तू बारीक झाली आहे. म्हटलं नाही मी अशीच आहे. परत कुठं मेकअप शूटला गेल्यावर पण मेकअप आर्टिस्ट म्हणतात अरे तू व्हिडिओ मध्ये मोठी दिसते. पण मी मोठी नाही आहे. काय करावं, मोठी नाही आहे ना, डोक्याने पण नाही आणि अंगाने पण नाही. ते म्हणतेत ना चुकीचं मनात नाही. बाई मेंदू कुठे आहे का तुझा, मेंदू कुठे आहे तुझा सांग की. गुडघ्यात. केलं ना कबूल, केलं ना. बस धर बघ, चटणीचं काम पण झालंय तुझ्या आधी माझं झालं. आता तिला फक्त फोडणी द्यायची. भारी भारी छान सुग्रणी तुम्ही. म्हणून माझ्या आधी काम उरकत तुमचं. शिकून तर घेता येत नाही. आओ शिकलं का करायला लागणार. हा तेच की, नुसतं आहेत खाऊय म्हणून शिकायचंच नाही. नुसतं आहेत खाऊय. असू दे. त्या सासूबाईला ना चांगलं भांडलंच पाहिजे जाऊन. पोरीला सुगरण बनवलं नाही काय नाही म्हणून. अरे मी लय सुगरण होते पण काय झालं, माझी बहीण मध्ये आहे. मी लहानपणी चपाती करायची, सकाळची उठून मला भाजी करायला आवडायचं. मी करायला लागल्यावर तिला पण करायला, ती पण करायला लागली. मग ती करायला लागल्यावर मग मला आळस यायला लागला. मग मी घरातलं काम न करता शेतातलं काम करायचे. कळलं का, मला शेतातलं काम करायला खूप आवडायचं. गायांचा चारा बिरा सगळं काढायची मी. कळलं का, दिवसभराचा चारा मी सकाळी शाळेत जायच्या आधी काढून ठेवायची. मग मला तेच काम आवडायला लागलं. मग मी किचन मधलं काम केलंच नाही. मग तुला तिकडे झाकली पाहिजे शेतात. अरे करण करण शेतात काम करेन मी. तुम्हाला माहितीये का याच्यात ना एक मुलगी रोहिणी नावाची, ती आमच्या घराच्या शेजारीच राहते. चिव म्हणतात तिला. तिला माहितीये मी शेतात काम करायचे आणि मला येतंय काम करता. मी एकदा त्यांच्या शेतात खुरपायला पण गेले. कळलं नाही येत आम्हाला. कधी शिकवलं नाही आम्हाला, कधी शिकवलंच नाही शेतातली काम. गाईज हे बघा रिंगा रिंगा रो रो. ते रिंगा रिंगा रो रो नसतं, रिंगा रिंगा रोल रोल असत. म्हणता येत नाही नीट. आपलं तेल तापलंय आता आपण वडा टाकू. आणि माझ्या नवरीने पनोती नाही लावली, लावली आहे तसं काही व्हायला नको. प्रे करा. नाही तुटणार ते असं तसं नसतंय तुटत. पलटी बिलटी मारताना तुटत असतंय. आता गपात वाटत नाही झाले. तेलात उचलून टाकत मग कळत. तस पण तुम्हाला कळलेलं हे बघ 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 बघ. चांगलंय चांगलंय चांगलंय. तू तर म्हटला ना माझ्या नवऱ्याला तळलेल्या वस्तू लय आवडतात. वस्तू म्हणजे खायचं तळलेलं खूप लय आवडत. माझ्या बहिणीने युट्यूब चॅनल चालू केलेला पण तिला काम खूप असतं ना सगळं बघावं लागतं. तर ती नाही जास्त ऍक्टिव्ह पण तिच्यामुळे मी स्टार्ट केलं आणि माझं चांगलं चाललंय. तिच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने, माझ्या नवऱ्याच्या साथीने, कष्टाने. कसं गावाकडे गेलेले ब्लॉग ना मी एकटी शूट करते आणि सारे लक्षच देत नाही माझ्याकडे. हा मग
मी पण पाहिजे व्लॉग मध्ये, माहितीये का मला मी किती मिस करते स्वतः. लावायचं घरातल्या कामाला सगळ्यांना बाई, व्हिडिओ काढायला सगळे काम करत असतात, व्हिडिओ काढायला नाही गो असं थोडी. मम्मीला मी रील्सचे व्हिडिओ काढून काढूनच एवढं दमवते बिचारी, दमवून ते काय करणार आहे माहिती का, एक दिवशी ना हाईड कॅमेरा लावणार आहे तू व्हिडिओ काढताना, सगळं त्यामधलं ना रेकॉर्ड करून ना ते युट्यूबला एक दिवशी टाकणार आहे. रियालिटी हा रियल काय आहे तू ते दाखवणार आहे एकदा इंस्टाला आणि युट्यूबला, ते पण टाकणार आहे म्हणजे कळल. असं नका करू, स्वप्न वाटतंय मी चांगगाव आहे. नाही ते ते कळल की मग तशी मी आहे चांगगाव. सगळ्या रील्स तर आम्ही जेव्हा प्रमोशनला भेटतो ना सगळ्या म्हणतात तुले आगाव आहे दादी चांगले, पण ज्याचं त्याला माहित असत. हा मग ते त्यासाठीच म्हणलं ना रेकॉर्ड करून टाकीन मी एक दिवशी. प्रत्येक एक गोष्ट करताना भाजून घ्यायचं है ना, नवीन पदार्थ नवीन चटका. हा नवीन पदार्थ नवीन चटका, गेल्या वेळेस हे पाहिजे ते भाजले ते मला कळलं पण नव्हतं. आणि सगळ्यात मोठं भाजलेलं कुठे बाई ग, हे बघ तडा तडा उडलं होतं माझ्या अंगावर. आणि काय डोकं लावलं होतं आपण, काय करू लक्षात नाही आलं. सांबरवर गरम सांबरवर झाकण ठेवलं होतं, त्याची बाबत्या ताटाला लागलेली उचलून गरम तेलाच्या याच्यावर ठेवलं. कसलं तडा तडा उडलं होतं ना ते, डेंजर. अख्ख्या किचन मध्ये पळत बसली होतीस. आणि ते ते ठेवलेलं ताट काढायची मस्ती अंगामध्ये लई, त्यामुळं ते तेल अंगावर ओढलं. ते उडू जरी दिलं असतं ताट तसं ठेवलं असतं तर उडलं नसतं तेल बाहेर जरा पण. असं बरोबरच आहे ना, कुकर एकदा उडायला लागला तेव्हा खराब झालं. एकदा कुकर उडवायला लागले होते. कोणी तुम्ही होते का तेव्हा? कुकर जरा रबर खराब झालं, रबर बाहेर आलं होतं आणि कुकर उडायला लागलं होतं. छान दिसते ना, एखादा टेस्ट पण करून बघा की नको. आता चटणी सोबत खायचंय मला, मला चटणी बनवायची अजून. मी बनवते. नको बनवते, नको टेस्टलेस नाही बनवायची मला. काय माणूस आहे राव. झालं का चटणी, झाली का? माझे वडे राहू दे, माझ्या वड्यांना हात नाही लावायचा. तुमची चटणी झाली का? तर गाईज माझ्या नवऱ्याने केलंय खोबऱ्याची चटणी, छान छान मस्त मस्त छान टेस्टी बनवतो माझा नवरा चटणी. हो ना बाई, येतोय का आवाज चांगला? वा जळा जळा जळले पाहिजेत चांगले. मला लागते जळलेले करपलेले माझ्यासारखे काळे काळे. तुझ्यासारखे काळे काळे ना, मला वाटलंच म्हणूनच तुम्हाला काळा कलर दिला देवाने, है ना. गाईज हे आपले रवा वडे रेडी आहेत, मस्त छान छान टेस्टी टेस्टी, आणि त्याची चटणी पण खोबऱ्याची. ही चटणी नाही दिसत मला, तर सांबर दिसायला लागलं इतका पातळ. अच्छा आठवावं लागतं का? सॉरी सॉरी. आपले रवा वडे रेडी आहेत, पूर्ण घामाने भरलेले माहिती का? बापरे. हा पण गाईज तुम्हाला नाश्त्याला जर बनवायचे असेल ना झटपट नाश्ता, तर खरंच खूप छान आहे. झटपट नाश्ता, दोन तास घालवले त्यामध्ये झटपट नाश्ता. याच्यावर विश्वास ठेवू नका. एक नंबर. 9 वाजता बनवायला लागली आहेस आणि वाजले किती आता? 11. 9 नाही सकाळी 6 वाजता सांग ना. नाही 2 तास घालवले आणि झटपट नाश्ता, एखादा उपाशी मरल. काहीच फक्त अर्धा तास लागतो, अर्धा तास पण नाही लागत आहे. रव्याला शिजायला किती वेळ लागतो सांगा बरं मला, 2 ते 3 मिनिट. त्याला मळायचंय, त्याला तळायचंय, ह्याचं काय नादल लागता? खोटं बोलतोय, हा एक नंबरचा खोटारडा आहे. नादल नका लागू माणूस, येडा आहे आमचा लिहिला. खोटं खोटं बोलतो, त्याला देख होत नाही माझं चांगलं. हा पाडा सरकार पाडा, कोण काय म्हणतो, कोणाला काही पडलेलं नाही. पाडा पडलं तर पडलं, तर काय उगीच भांडणं काढायचे म्हणून करायचे, कशावर पण करायचे. का डोळे मारले? कसं लागतंय? चांगलं झालेत. आवडले ना? थँक्यू थँक्यू. सो गाय
गाईज आपले रवा वडे रेडी आहेत. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि खूप सोपी रेसिपी, छान लागतात, टेस्टी लागतात. रव्याचा उपमा आणि शिरा आपण कायमच बनवत असतो, पण हे वेगळं काहीतरी मी आज शेअर केलंय. तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त लागतं. आणि ज्यांना तळलेलं आवडतं त्यांच्यासाठी तर हे बेस्ट आहे. माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी ट्राय केलं आणि बनवले. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि माझा नवरा कायमच कुटकुट करत असतो, त्याला इग्नोर करा. खोटं बोलतोय तो, मी खरं खरं बोलते. ओके, तर खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय बाय.